नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बेसिक जॉमिक शेप्स म्हणजे बेसिक जॉमिक ट्रिक शेप म्हणजे ट्रायंगल, रेक्टॅंगल म्हणजे चौकोन, त्रिकोण, आयात, त्याच्यानंतर हेक्झागॉन यासारख्या गोष्टी ज्या असतात इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या त्या कशा काढायच्या ते शिकूया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला हेक्झागॉन शिकवतो। हेक्झागॉन कसा काढायचा म्हणजे त्याला मराठीत षटकोन म्हणतात। तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करू, 40 mm म्हणजे 40 मिलीमीटर बाजू असलेला काय काढून घेऊ, हेक्झागॉन काढून घेऊ। त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, एक स्ट्रेट म्हणजे आपल्या ड्रॉइंग शीटला अनुसरून किंवा तुमच्या ड्रॉइंग बुकमध्ये त्याला एका एजला अनुसरून काय करून घ्यायची, एक लाईन बोलून घ्यायची, ठीक आहे। आता काय करायचं, यामध्ये घ्यायचं 40 आपल्याला साईज साईड पाहिजे त्याची, तर काय करायचं 40 अंतराची काय करून घ्यायची, एक मधोमध या ओढलेल्या रेषच्या मधोमध काय करून घ्यायची, एक रेष ओढून घ्या, ठीक आहे, याप्रमाणे 40 अंतरावर। तर एक आणि त्याच्या एंड पॉईंटला काय त्या असे थोडेसे दोन पॉईंट दाखवा का, कारण आपल्याला काय करावं लागतं, षटकोन काढायचा तर आपल्याला अँगल मोजावा लागतो। काय करायचं, तुमचा सेट स्क्वेअर घ्या किंवा तुमच्याकडे प्रोट्रेक्टर असेल तर ते घ्या, त्याचा हा पॉईंट जो आहे तो काय करायचा, इथे पॉईंटवर मॅच करायचा, बघा या पद्धतीत, ठीक आहे। आता झाला इथे हा व्यवस्थित मॅच। आता काय करायचं, इथून या पॉईंटवरून काय करायचं, इथे बघा तुम्हाला 60 दिसत असेल, 60 डिग्रीवर काय करायचा, एक डॉट द्यायचा, 60 डिग्रीवर एक डॉट दिला। परत आता काय करायचं, हा पॉईंटवर काय करायचं, या पॉईंटवर काय ठेवायचं, हा असा मॅच करायचा। त्यानंतर इकडच्या 60 डिग्रीवर काय द्यायचा, एक पॉईंट द्यायचा, ठीक आहे, या पद्धतीत। आता काय करायचं, आपला हा जो ही जी साईज आहे ती आहे 40 ची, बरोबर आहे। तर आपण 40 mm म्हणजे 40 मिलीमीटर काय करणार, आता अंतर मोजणार, बरोबर। तर इथून मी 40 अंतरावर मोजणार या पॉईंटनुसार, बरोबर आहे। आपण जो पॉईंट दिला आहे या पॉईंटपर्यंत, म्हणजे या पॉईंटपर्यंत नाही परंतु त्या डायरेक्शननं आपण 40 mm काय मोजणार, अंतर मोजणार, 10, 20, 30 आणि 40। तर इथे येतो 40। आता ही लाईन काय करणार, जॉईन करून घ्यायची, ही झाली 40 mm लाईन। परत आता काय करायचं, या साईडनं आपण हा पॉईंट दिला आहे 60 डिग्रीवर, त्याला सुद्धा काय करायचं, 40 mm मोजून घ्या, 10, 20, 30 आणि 40, बघा 10, 20, 30 आणि 40। तर हे झालं 40 mm या साईडनं, 40 mm या साईडनं, ठीक आहे। 60 डिग्रीवर ही झाली, 60 डिग्रीवर ही पण झाली। आता परत काय करायचं, नेक्स्ट स्टेप अशी, हा जो पॉईंट आला आहे त्याच्यावर या पद्धतीत काय ठेवायचा, प्रोट्रेक्टर ठेवायचा, या पद्धतीत प्रोट्रेक्टर ठेवा। आणि परत काय करायचं, आता काय 60 डिग्रीवर परत पॉईंट देऊन द्या, बघा बरोबर डेटम लाईन मॅच झाले पाहिजे आणि पॉईंट सुद्धा मॅच व्हायला हवा। 60 डिग्रीवर काय द्या, एक पॉईंट द्या, हा झाला पॉईंट। आता या डायरेक्शन आपण पॉईंट दिला आहे तो 60 डिग्रीवर, आता काय करायचा, तिथे 40 mm ची काय करायची, लाईन उडून घ्या 40 मिलीमीटरची, कारण आपण जो हेक्झागॉन काढत आहे तो काय करताय, 40 mm साईड असलेला काढतोय, 10, 20, 30 आणि 40। तर ई झाली 40 mm ची लाईन। आता हा पॉईंट भेटला, आता काय करायचं, या पॉईंटवरून परत एकदा 60 mm ची काय द्यायची, सॉरी 60 डिग्रीवर काय द्यायची, लाईन घ्यायची, एक पॉईंट द्या 60 डिग्रीवर, इथे 60 डिग्री येतोय, इथं पॉईंट दिलाय। आता काय करायचं, हा पॉईंट आहे आपला, या पॉईंटला अनुसरून काय करायचं, 40 mm अंतरावर किंवा 40 mm अंतराची एक लाईन ओढून घ्या। तर ही बघा 40 mm इथं येतोय, तर हे बघा ही लाईन ओढून घ्या, ठीक आहे। आता हे दोन पॉईंट उरलेले आहेत, यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अँगल न घेतला जर आपण अँगल मोजला तर 60 डिग्री इथे यायला पाहिजे याचा, बघा हे बघा 60 डिग्री आला या पॉईंटवर, परफेक्ट मॅच होऊन राहिली आहे। तर या प्रकारे तो आपोआप काय होऊन जाईल, मॅच होऊन जाईल, कुठलंही मोजायची गरज नाही। आणि ती काय करून घ्या, तुम्ही जॉईन करून घ्या, तर या प्रकारे जॉईन करून घ्या। हा झाला आपला हेक्झागॉन, हा काय झाला हेक्झागॉन, 40 mm याची काय साईज आहे, बरोबर आहे, याची साईज 40 mm आहे। या प्रकारे तुम्ही याला डायमेन्शन देऊ शकता 40 mm, परंतु डायमेन्शन देताना डायमेन्शन लाईन आपल्याला दाखवावं लागेल, त्याच्या प्रोजेक्शन लाईन की डायरेक्शन कुठला आहे। तर हे झाला हेक्झागॉन, याला म्हणतात हेक्झागॉन किंवा षटकोन, षटकोन म्हणतात त्याला, ठीक आहे, हा झाला षटकोन। त्यानंतर बरेचदा मुलांना प्रॉब्लेम येतो त्रिकोण काढण्याकरता, तर त्रिकोण काढण्याकरता बघा काय करायचं, आपण 40
परत 40 घेऊ साईज त्याची, 40 चा बेस असलेला एक त्रिकोण काढायचा आहे. 40 वर काय करा, 40 ची एक रेष ओढून घ्या, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, चॉप घ्यायचा, चॉप मध्ये 40 चं अंतर घ्यायचं. आपण ही मोजलीच आहे 40 mm ची, ठीक आहे. 40 चा इकडे एक चॉप मारा, छोटासा एक आर्क मारा आणि एक 40 चा या दिशेने मारा. आता हा जो पॉइंट भेटलेला आहे आपल्याला, त्याला काय करा, जॉईन करून घ्या, बरोबर. तर या पद्धतीत जॉईन करून घ्या. तर हा झाला त्रिकोण, हा झाला आपला त्रिकोण, ह्या झाला त्रिकोण आणि तो कितीचा आहे, 40 चा, ठीक आहे. हा सुद्धा कितीचा आहे, 40 mm, याची साईड किती आहे, 40 आहे. तर या पद्धतीत हा झाला त्रिकोण, किंवा याला काय म्हणतात, ट्रायंगल म्हणतात. तर या पद्धतीत काय करायचा, त्रिकोण. तर हा झाला 40 mm चा त्रिकोण. त्यानंतर जर आपल्याला चौकोन काढायचा असेल 40 चा, तर तो कसा काढायचा ते बघा. काय करा, एक रेष ओढून घ्या 40 ची, ठीक आहे. या पद्धतीत 40 mm ची रेष ओढून घ्या. त्यानंतर काय करायचं, परफेक्ट 90 डिग्री मध्ये यायला हवा, त्याकरता 90 डिग्रीवर काय करायचा, पॉइंट द्यायचा. हा बघायचे, मी 90 डिग्रीवर पॉइंट देतोय या पॉइंटने, आणि काय करून घेतो, त्याला अनुसरून काय करतो, पॉइंटला अनुसरून 40 mm ची लाईन ओढून घेतो, ठीक आहे. 10, 20, 30 आणि 40 याप्रमाणे. आता परत या पॉइंटवरून काय करणार, मी 90 डिग्रीवर एक पॉइंट देणार, जेणेकरून आपली लाईन स्ट्रेट यायला हवी. तर 90 डिग्रीवर मी पॉइंट दिला, ठीक आहे. या पॉइंटला अनुसरून मी 40 mm चा आता माप घेणार. तर 10, 20, 30 आणि 40 याप्रमाणे. आता काय करायचं, वरच्या जो 2 लाईन आहेत त्या काय करायच्या, जॉईन करून घ्यायच्या. तर या 2 लाईन काय झाल्या, जॉईन झाल्यात. तर हा झाला 40 mm, म्हणजे 40 mm बाजू असलेला चौकोन. तर या पद्धतीत चौकोन, त्रिकोण किंवा षटकोन काढायचा असल्यास या पद्धतीत काढायचा, जेणेकरून तो परफेक्ट असेल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्के एक्झाममध्ये मिळून जाईल. तर हा झाला चौकोन 40 mm बाजू असलेला, ठीक आहे मित्र हो.